येत्या 15 जून पासून 30 जून पर्यंत जळगाव जिल्ह्यात कडकडीत बंद राहणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर पसरवण्यात येत असल्याचे निदर्शनात आले. सदरचे वृत्त निखालास खोटे व चुकीचे आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने खुलासा करण्यात येत आहे की जिल्हा प्रशासनाच्या वतीने अद्याप असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी केलंय. त्याचबरोबर या वृत्तामध्ये नागरिकांनी महत्वाचे सामान व पेट्रोल भरणे, त्याचबरोबर जिल्ह्यात CRPF आणि मिलिटरीचे जवान बोलवण्यात येणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. या वृत्तात कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे नागरिकांनी वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करू नये. जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉक्टर ढाकणे यांनी केलंय. त्याचबरोबर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल अशा खोट्या अफवा व संदेश कोणीही पसरवू नये. जे कोणी असे खोटे मेसेज पसरवून नागरिकांमध्ये भीती निर्माण करतील त्यांच्यावर सायबर कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी डॉक्टर ढाकणे यांनी दिलाय.